कबड्डी नावाचा खेळ महाराष्ट्रात आहे, त्याला एक टच लाईन असते सीमा इकडे आणि तिकडे, त्या दोन मंत्र्यांनी निदान सीमारेषेला टच तरी करून यावं बरं का. बाकी इथे काय कबड्डी खेळायची ती खेळा चांगड्या घाला, पण जा तिकडे सीमेवर तरी जा. त्यांच्यात हिंमत नाही, हे हद्दबल लाचार लोक आहेत, ते काही करू शकत नाही. ते फक्त बोलतात, ते आम्हाला शिव्या घालतात. शिव्या घालण्यासाठी ते खूप लोक आहेत, त्यांना शिव्या घाला घाला ना बोंबई ना शिव्या बोंबला त्याच्या नावानं. शिवरायांचा इतिहास तोडणाऱ्या शिवरायांची बदनामी करणाऱ्यांना शिव्या घाला, तिथे हिंमत नाही आहे. आपण मंत्री आहात, आपल्याला घटनात्मक दर्जा आहे, आपल्याला प्रोटेक्शन आहे, आपण जायला पाहिजे, आपण घुसायला पाहिजे. पण हे मिळमिळीत आणि बुळबुळीत धोरण असलेलं हे सरकार असल्यामुळे छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये, त्यानंतर कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या बाबतीमध्ये, मुख्यमंत्री बोंबई यांनी ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्राच्या संदर्भात वापरली, आमच्या जखमीवर मीठ चोळलं, त्यांच्याविषयी हे भूमिका घेऊ शकत नाही. नुसतं आम्ही अरेला कार्य करू अरेला कार्य करू, पण प्रत्यक्षात वेळ आली की हातभर शेपटी हात घालतात. ही शेपटी असलेली माणसं आहेत राजकारणात सध्या, पण ती शेपटीसुद्धा हात घालतात.